अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी तालुकावासियांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवाहन केले आहे की नागरिकांनी दीपावलीनिमित्त बाहेरगावी जात असताना आपल्या घरातील रोख रक्कम व सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने हे बँकेत अथवा सोबत घेऊन जावे, जेणेकरून चोरीची भीती राहणार नाही। जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की सध्या दीपावलीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे। या दरम्यान बरेचसे नागरिक हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी जातात। अशा परिस्थितीमध्ये चोरटे याचा गैरफायदा घेऊन घरफोडीसारखे प्रकार होऊ शकतात। म्हणून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण बाहेरगावी जात असताना आपल्या घरात कोणतेही मौल्यवान दागदागिने रोख रक्कम ठेवू नये। ती सुरक्षितरित्या बँकेत लॉकर्समध्ये किंवा विश्वासपात्र नातेवाईक मित्रामध्ये ठेवावी। परंतु घराला कुलूप लावले म्हणून घर सुरक्षित आहे असे समजून घरात कोणत्याही मौल्यवान वस्तू दागदागिने ठेवू नये। तसेच आपण प्रवास करत असताना, बसमध्ये चढत असताना किंवा गर्दीमध्ये जात असताना आपला मोबाईल, गळ्यातील पोत, पाकिट याचीसुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे। गर्दीच्या कालावधीमध्ये काही महिला ह्या महिलांना रेटाराटी करून बसमध्ये चढताना मागे पुढे ढकलाढकली करून त्यांच्या पर्समधील दागदागिने, मोबाईल किंवा मौल्यवान वस्तू चोरी करतात किंवा गळ्यातील एखादी पोत चोरी करतात। अशी ही महिलांची एमओबी आहे। म्हणून महिला भगिनींनी याबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे। आपल्या कॉलनीमध्ये, मोहल्ल्यामध्ये कोणी संशयित फिरताना आढळून आल्यास त्यांना हटका किंवा पोलीस स्टेशनला कळवा। अनोळखी व्यक्तीकडून कोणत्याही वस्तू दारावर आलेल्या किंवा फेरीवाल्याकडून घेऊन त्यांना आपले घरी बोलू नका किंवा घरात त्यांना दाखवू नका। चोरटे याचा गैरफायदा घेऊ शकतात। आपले वाहनाला व्यवस्थित साकळदंड आणि कुलूप लावा, हँडल लॉक करा, वाहनाची सुद्धा काळजी घ्या। बँकेतून पैसे काढताना आपल्या मागेपुढे तर कोणी नाही ना याबाबतची खात्री करा। आणि खूप मोठी रक्कम आपण बँकेतून घरी घेऊन जात असाल किंवा घरातून बँकेत घेऊन जात असाल तर निश्चित पोलिसला इन्फॉर्म करा। आम्ही आपल्याला विनामूल्य संरक्षण पुरवू। तसेच कोणी मोबाईलवर आज बऱ्याच लोकांचे फोन येतात, आपलं लोन पास झालेलं आहे, आपला ATM बंद पडलेला आहे किंवा आपल्याला काही लॉटरी लागली आहे, अशा प्रकारचे काहीतरी खोटे नाटे आश्वासन देऊन आपला पिनकोड किंवा ATM कार्ड मागणी करतात, त्यानुसार OTP नंबरची मागणी करतात। अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्याला बळी पडू नका। कोणत्याही बँकेकडून अधिकृतरित्या मोबाईलवर अशी कोणतीही मागणी होत नाही। म्हणून ऑनलाईन कोणतंही ऑर्डर करताना काळजीपूर्वक ऑर्डर करा, यामध्ये सुद्धा फसवणीचा प्रकार होऊ शकतो। आपणा सर्वांना दीपावलीच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।